शमनेवाड़ी तालुका चिकोडी येथील पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द संस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात अध्यक्ष राजकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार तारीख 14 रोजी सकाळी खेळीमेळीत पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, उदयकुमार खोत, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुजाता खोत, आरबी खोत हे उपस्थित होते. स्वागत उपाध्यक्ष जयकुमार खोत मुरचिट्टे यांनी केले व प्रास्ताविकात संस्थेच्या एकंदरीत कार्याचा आढावा सादर केले. या प्रसंगी अहवाल सालात मयत झालेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार खोत, मंत्री उमेश कत्ती यांच्यासह सभासद, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वामीजी व वीर जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष राजकुमार खोत यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. अहवाल वाचन करताना संचालक प्रद्युम्न कुमार खोत म्हणाले, संस्थापक दिवंगत विजयकुमार खोत तात्या यांनी घालून दिलेल्या तत्वावरच चालत असून संस्थेच्या सभासदांच्या आत्ताच्या दृष्टीने वाटचाल करत आहोत. सध्या संस्थेचे 1019 सभासद आहेत, तर शेअर भांडवल 38,62,700 आहे. निधी 3,89,63,000 असून ठेवी 31,89,71,000 आहे. कर्ज वितरण 27,04,97,000 करण्यात आले आहे. गुंतवणूक 7,37,44,253 इतकी असून संस्थेस अहवाल सालात तब्बल 1,01,10,110 निव्वळ नफा झालेला आहे. तर सभासदांना 16% प्रमाणे लाभांश देण्यात येणार असून संस्थेस अवर्ग नामांकन मिळाले आहे. मुख्य व्यवस्थापक ऋषभ उमाजे यांनी ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक व नियम दुरुस्त पत्रकाचे वाचन केले. यावेळी मांडण्यात आलेल्या विषयांना उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली. अध्यक्ष राजकुमार खोत म्हणाले, शमनेवाडी येथील श्री पार्श्वनाथ संस्था ही गेल्या 20 वर्षांपासून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विजय कुमार यांच्या कुशल नेतृत्वाखाली उल्लेखनीय प्रगती साध्य केली असून सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत आहे. तर संस्थेच्या वतीने सभासदांच्या हितासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर संस्थेच्या वतीने मयत सभासदांच्या वारसदारांना यापुढे 1,500 रुपये मरण सहाय्य निधी देण्यात येणार आहे. यावेळी आरबी खोत, सुजाता खोत, अण्णासाहेब बेंडवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ಇಟ್ಕೊಂಡು ಸಾಲ ನೇಸೋದಿಸಿದಾರಂದ್ರೆ 27,49,97,380 ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ನೋಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇದೇನ್ ತೋರಿಸ್ತದ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನೊಂದು ಠೇವಿ ಇಟ್ಟಾರಲ್ಲ, ಆ ಠೇವದ ಹಣವನ್ನ ಅದು ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರಬೇಕು, ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಒಂದು ಆರ್ಥಿಕ ಏರಿಗೆ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಸಾಲವನ್ನು ಒದಗಿಸಿದಾಗ ಇದೊಂದು ಈ ಸಮಸ್ಯೆ ಹೆಗ್ಗಳಿಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇನ್ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಆಡಳಿತ ಸಂಸ್ಥೆ ನಡಿಬೇಕಾದ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆರ್ಥಿಕ ಸಂಸ್ಥೆ ಇದ್ರೆ ಆ ಆರ್ಥಿಕ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವು ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದಂದ್ರೆ ಒಂದು ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಗಳನ್ನ ತತ್ವಗಳನ್ನ ಪರಿಪಾಲನೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಏನಂದ್ರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಪಾರದರ್ಶಕತೆ ಇರಬೇಕು. ಈ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಏನೈತೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಒಂದು ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳದಲ್ಲಿ ಪಾರದರ್ಶಕ ಐತಿ. ನಿರಂತರವಾಗಿ ಸತತವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಸಂಸ್ಥೆ ಏಳಿಗೆಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳವನ್ನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ನಾನು ಕಂಡೇನೆ ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆವರೆಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಸಾಲಗಾರನ ಕರ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂದ್ರೆ ಇದು ನಿಮ್ದೇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಏಳಿಗೆ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಸಕಾಲಕ್ಕೆ ಒಂದು ಸಾಲ ತಗೊಂಡಿರಲ್ಲ, ಆ ಸಾಲವನ್ನು ಸಕಾಲಕ್ಕೆ ಒಂದು ನೀಡಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಏಳಿಗೆಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಎಲ್ಲಾ ಒಂದು ಆಡಳಿತ ಮಂಡಳದವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ ಅಂದ್ರೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೋ ಆಣಿ ಬೋರ್ಗಾವ್ ಪರಿಸರ ವ ಸೀಮಾ ಭಾಗಾತಿ ಸಹಕಾರಾಚೆ ದೀಪಸ್ತಂಭ ಸಹಕಾರಾತಿ ಲೇಖ ಧುರಂದರ್ ವ್ಯಕ್ತಿಮತ್ವ ರಾವಸಾಹೇಬ್ ದಾದಾ ಪಾಟೀಲ್ ಯಾನ್ನಿ ಯಾ ಸಂಸ್ಥೆಲಾ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯ ಕರುನ್ ಮೋಲಾಚಿ ಸಾಥ್ ದಿಲಿ ತಂತಾ ಸುದ್ಧಾ ಯಾ ಸಭೆ ಮಾರ್ಫತ್ ಯಾನ್ನ ಧನ್ಯವಾದ ದೇತೆ ಸಹಕಾರಾಚಿ ಮೂಲ ತತ್ವೇ ಸಾಂಭಾಳುನ್ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಲೋಕಾಂಚಿ ಆರ್ಥಿಕ ಉನ್ನತಿ ವಾವಿ सर्वसामान्य लोकांना वर आणण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि सर्व सभासदांचा भक्कम विश्वास या संस्थेवर असल्या कारणानं ही संस्था आज गगनभरारी घेत आहे.
दूधगंगा नदीच्या तीरावर वसलेलं शमनेवाडी एक छोटंसं गाव. आणि ह्या गावामध्ये अनेक सहकारी संस्था आहेत. सर्व संस्था चांगल्या रीतीनं चालल्या आहेत. आणि चिकोडी तालुक्यातील एक नामांकित संस्था म्हणून सुद्धा पार्टनर बँकेची गणती होत आहे. ती खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याला कारण सर्व सभासद, कर्जदार, हितचिंतक, संचालक वर्ग, बँकेचे सर्व कर्मचारी यांनी सर्वांनी सहकार देऊन एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या काव्यप्रतीप्रमाणे त्यांनी या बँकेला भरपूर सहकार्य करून ही संस्था उंचावण्यास त्यांनी आम्हाला अनेक प्रकारे मदत केलेली आहे. यावेळी संचालक पद्माकर खोत, संजय कुमार पाटील, महावीर कुगे, बाहुबली शिरगुप्पे, सो सुजाता खोत, सो उषाताई जगदाळे, शिवन्ना गावडे, अण्णासाहेब टोपू खोत, मोहन सुखसारे यांच्यासह ग्रामपंचायत उपाध्यक्ष भाऊसाहेब खोत, जय जिनेंद्र संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब खोत, शमनेवाडी सौहार्दचे उपाध्यक्ष जयकुमार हेरगे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक खोत, कुमार कोरुचे, डॉक्टर बी ए भोजकर, माजी सैनिक जयपाल केस्ते, सुनील नारे, अशोक पाटील, सभासद ठेवीदार, कर्जदार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. एस जी खनगौडर यांनी सूत्रसंचालन केले तर अभिनंदन हनीमनाळे यांनी मानले.